नमस्कार मंडळी, वपू काळ्यांचा मी मानुष शकतोय याच्यातली एक कथा आज मी ऐकवणार. मराठी साहित्यकांना वपू काळे नाव नवीन नाही, मराठी साहित्य प्रेमींना वपू काळे नाव माहिती. त्यांच्या कथांचा वेळ एका पिढीला पूर्ण लागलेलं होतं. अशा वपूंची एक चांगली कथा जी मलाही आवडलेली आहे आणि मला अपेक्षा आहे तुम्हालाही आवडेल. प्रेमात पडलो होतो तेव्हा मी नीलिमाची जेवढी वाट पाहत नव्हतो तेवढी आज कृष्णाजी विष्णू दोंदेची पाहत होतो. ऑफिसात तो 5 टेबल सोडून 6व्या टेबला पाशी पण माझ्या मागे बसतो. माझी खुर्ची मी उलट दिशेने वळवून ठेवली. सारखं मागं किती वेळा वळून बघणार. खेळकर म्हणाले, वाटेल त्या परिस्थितीत तो पाहुणे अकराच्या अगोदर येणारच, कशावरून? आज मी त्याला हप्ता देणार आहे. गाड्या वाटेत थांबल्या तर रुळावरून पळत येईल, पण इथे पाहुणे 11 पोहोचेलच. मी दोन्हींच्या रिकामा खुर्चीकडे पाहत राहिलो. मग मला पाहत बसायचा कंटाळा आला. मग पुन्हा एक वार मी झारापकरांचं हँडबिल ड्रावर मधून काढलं. सुलभ हप्त्यात काय काय मिळत या चित्रांनी तो कॅटलॉग भरलेला होता. निरनिराळ्या वस्तूंचा वादच नव्हता, प्रश्न होता हप्त्यांचा. झारापकरांनी झोका सुलभ म्हणून छापलेलो होतो, पण सुलभ कुणाला? त्यांना का हप्ता भरणाऱ्यांना? हे मात्र छापलेलं नव्हतं. प्रसूती शब्दामागे नुसता सुलभ हा विशेषणाचा वापर केल्याने प्रसूती सुलभ होते काय? नंतरचे हप्ते भरून कसे तरी, पण पहिली कळ 500 रुपयाची होती आणि ही पहिलीच कळ सुसह्य वाटावी एवढ्यासाठीच दोंदे यायला हवा होता. अक्षीर इलाज तोच होता. पहिलट करणी असो की 7वी 8वी खेळपवाली असो, सुटका करायला दोंदे धावला नाही असं घडलेलं नव्हतं. आज माझी खेप होती. मी दोंद्यांकडून प्रथमच कर्ज घेणार होतो. त्याच्याकडे शब्द टाकायचा की नाही हे मात्र मी ठरत नव्हतो. दुसरा मार्ग नव्हता. मी त्याच्याकडे जाणं भाग होतो. या बाबतीत पुन्हा एक वार 4-5 खेपा झालेल्या केळकरांचा सल्ला घ्यावा म्हणून मी उठलोच. केळकर या. अजून मनाचा निश्चय होत नाही हो, मागा हो, काय फिकीर करताय? पण तो विषिप्त आहे ना, काही सांग. म्हणजे तो काय करतो ते मी सांगणार नाही, त्याच्याशी तुम्ही प्रत्यक्ष बोला, त्यात जरा गंमत आहे. तेवढ्यात दोंदे आला. केळकरांनी मला घड्याळ दाखवलं. 10:42 झाली होती. बरोबर 10:45 केळकरांनी दोंद्यांना एक पाकिट दिलं. दोंदे समाधानाने हसले. मी अजून माझी जागा सोडली नव्हती. इथूनच दोंद्यांचं निरीक्षण करत होतो. ज्याला सोल्जर कट म्हणतात किंवा क्लोज क्रॉप म्हणतात तसे कापलेले केस. ते वाजवीपेक्षा जास्त कापल्यानं ताट सैनिकासारखे मेंदूचे रक्षण करीत उभे राहिल्यासारखे दिसायचे. अंगात फिकट निळ्या रंगाचा ओपन कॉलरचा बिनिसरीचा शर्ट, खाली बिनिसरीचा लेंगा, पायात खास कोल्हापुरी चपला. दोंद्याच्या चपला हाही एक खात्याचा चर्चेचा विषय होता. दरवर्षी मार्च आणि 1 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरहून त्याचा एक नातेवाईक चपला घेऊन यायचा. पुढकं ताब्यात दिलं की तो न बोलता जायचा. त्याला दोंदेने कधीही चहाचा कप दिल्याचं आम्ही कोणी पाहिलं नाही. तो गेला की दोंदे शिपायाला हाक मारायचा. चपलांचा जोड आणि एक कागदाची पुडी घेऊन तो जायचा. कागदाच्या त्या पुडीत पांढऱ्या रंगाचे चमकदार रिबेट असत. दोन्ही चपलांना रिबेट्स मारायचा. काम ऑफिसमधल्या चांभाराचं असायचं, ऑफिस बाहेरच्या चांभाराचं असायचं. हे रिबेट्स मारल्यानंतर दोंदे चपला वापरीत असे. त्याच्या या कार्यक्रमाला गेल्या 12 वर्षाचा खंड पडला नाही. गेली 12 वर्षात आम्ही साध्या पॅन्टच्या कापडाच्या बाबतीत बघा, पनामा, वेस्टर्न उलन, गडबी, टेलिकॉट, टेरिलिन, टेरिओल, रेमन, स्ट्रेशलॉन पर्यंत प्रवास केला, पण दोंदे होता तिथेच राहिला.
मूळजी जेठा मार्केटमध्ये तो वर्षातून एकदा जात असे. पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा तागा घेऊन तो येत असे. सहा निळे शर्ट, सहा लेंगे एवढं झालं की उरलेल्या कापडाचं तो काय करीत असे याचा कधी पत्ता लागला. असा हा कृष्णाजी विष्णू दोंदे आम्हा तमाम मित्रांना नव्हे तर खात्याचा सावकार होता. कुणालाही लोन देणाऱ्या या व्यक्तीचं नाव खात्यात दोंदे नसून लोंदे पडलेलं होतं. दोंदे व्यवस्थित स्थानापन्न झाला. मग मी उठलो, त्याच्या टेबलापाशी गेलो. कामाचं स्वरूप जाणून दोंदे म्हणाला, ती खुर्ची ओढून घ्या. मी खुर्ची ओढून घेतली. मला लक्षात आलंय, किती हवेत? 500. मिळतील. कधी हवेत? उद्या की परवा? उद्या म्हणजे उद्या किंवा परवा. तुम्हाला कधी हवेत? उद्या द्या. सकाळी, दुपारी का संध्याकाळी? दोंदे हो, त्यात कसा असा काय फरक होतो? मी असलो पण दोंद्याचा चेहरा पाहून एकदम गप्प झालो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ यात काहीच फरक नाही. म्हणजे तसं नाही हो, कधी हवे? सकाळी. किती वाजता? 12 वाजायला 5 मिनिटं कमी असताना. मिळतील. मी माझ्या जागेवर आलो. केळकर माझ्याकडे पाहून हसत होते. मी प्रत्युत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी वाघांनी विचारलं, चहाला येता का? चला. कॅबिनकडे गेलो. चहा घेऊन खाली येईपर्यंत 12:15 वाजले. जागेवर येऊन पाहतो तो टेबलावर चिठ्ठी. तुमचे 500 रुपये 20 मिनिटापूर्वी तयार होते. जीव चावत मी दोंद्यांना भेटायला गेलो. उद्या या. आय एम सॉरी. उद्या या. बरं, मी जाऊ लागलो. किती वाजता? 11 वाजता. ठीक आहे. दुर्दैवाने तीही वेळ मी पाहू शकलो नाही. त्यात माझी काही चूक नव्हती. मशीद बंदरला गाडी थांबली ती 25 मिनिटं. तिथंच मी धापा टाकत खात्यात आलो. जागेवर पिशवी ठेवली. दोंद्यांना भेटायला गेलो. तुम्हाला कर्ज देऊ शकणार नाही. माझा ऐका तरी, मला वेळ नाही. कर्ज नका देऊ पण घल्ल ते तर ऐका. मशीदला गाडी 25 मिनिटं उभी राहिली हेच ऐकायचं ना? म्हणजे तुम्ही माझ्या अगोदर 2 मिनिटं आलात ना? सुटलो. असं म्हणत मी खुर्ची ओढली आणि दोन्हींच्या समोर बसलो. माझ्याकडे कोरड्या नजरेने पाहत कोरड्या आवाजात दोंदे म्हणाले, मी इथे बरोबर 11 वाजता आलो. दिलेली वेळ पाळायची म्हणून मी मशीदला उतरलो. गाडी सुटत नाही म्हटल्यावर बाहेर आलो, टॅक्सी केली आणि इथे आलो. समजलं? मी शरमलो तरी बोलून गेलो. अहो पण एवढं काय, ही मुंबई आहे म्हणून मी तुम्हाला कर्ज देऊ शकणार नाही. स्वतःला पैसे हवे असतानाही जो माणूस वेळ सांभाळू शकत नाही तो माणूस पैसे परत करताना असाच वागणार? ज्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ यातलाही फरक वाटत नाही त्याचा भरोसा कोणी द्यावा? मी न बोलता उठलो. माझ्या जागेवर आलो. संध्याकाळी दोन्हींनी मला हाक मारली. मी घड्याळ पाहिजे. 5 वाजले होते. 100 च्या 5 नोटा दोन्हीनं माझ्या हातात दिल्या. मी थँक्स म्हणालो. परत कसे करणार? महिना 50 रुपये. चालेल. हप्ता कोणत्या तारखेला देणार? दर महिन्याला 3 तारखेला. थांबा. असं म्हणत दोन्हींनी कॅलेंडर काढला आणि ते म्हणाले, 11 महिन्यांनी म्हणजे सप्टेंबर महिन्यात 3 तारीख रविवारी येते. त्या महिन्यात 2 तारखेला देईन, बघू. मी जायला निघालो आणि त्यांनी थांबवलो. तारीख ठरली. वेळ दर महिन्याला 3 तारखेला दुपारी 3 वाजता. ठीक. दोन्हींनी दिलेले 500 रुपये मी लगेच झापकरांना दिले आणि त्यांनी दिलेलं वॉशिंग मशीन घेऊन झोकात आमच्या चाळीत प्रवेश केला. हा म्हणता शेजारी पाजारी जमले. वॉशिंग मशीन वर उलट चर्चा सुरू झाली. तुमच्या मिस्टरांना विलक्षण हौस आहे असे एक वाक्य कानावर आलं. अस्मादिकांनी श्रुती धन्य झाल्या. मग भगिनी मंडळाचा रोग वॉशिंग मशीन वरून एकमेकांच्या नवऱ्यांकडे वळला आणि तुलनेनं अस्मादिकच वर आहेत याच्या धडाधड पावत्या मिळाल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसात लंच मध्ये गप्पा रंगले. केळकरांनी प्रारंभ केला, काल याचही शपथ तुटलं. हो का? किती रुपये? 500. काय घेतलं? वॉशिंग मशीन. हप्त्यांची तारीख ठरली का? अरे नुसती तारीखच विचारू नको, वेळ तिथे सगळं. त्याचेच पैसे वापरून त्याचीच चेष्टा करताय काय मोघ्या? चेष्टा असं नाही, मला दोंद्याचं पट काय कपाळ पडत? तो म्हणतो ते खोटं आहे का? तुम्ही बँकेकडून कर्ज घेता तेव्हा साक्षीदाराच्या सह्या, सिक्युरिटी सगळ्या भांगडी करतात.
दोनतेची अट म्हणता येईल अशी एकच ती म्हणजे वेळ पाळ. काय गैरहाणी त्यात? बरोबर, एकदम बरोबर. गेल्या 12 वर्षात हा माणूस बदलला काय नवल आहे तर काय? सगळं ठरलेलं आखलेलं, गाडी डबा बाग खिडकी सगळं तसंच. कुठे राहतो रे? डोंबिवलीला. एकदा गेलं पाहिजे. मी मध्येच म्हणालो कशाला? त्याचं घर बघायची इच्छा आहे. दोंद्या आल्या तशा चर्चाही थांबली आणि एक व्यवहार मी मोगे केळकर पोतनीस गडकरी सगळे डोंबिवलीला गेलो. दोंद्याला धक्का द्यायचा म्हणून आम्ही त्याला आगाऊ सूचना दिली. अचानक 5 पाहुणे आल्यावर तुमची आमची कितीतरी पळापळ होती. पाहिलं का या स्वरूपाच्या आरोही स्वयंपाक घराच्या दिशेने जाते. दोन्ही शांत होता. त्यानं एक सतरंजी पसरली. आम्ही बसलो. 2 खोल्यांचा संसार. बाहेरची खोली 14x10 असावी पण संपूर्ण खोली त्रिकाणी जागा म्हणता येईल अशी जेमतेम 3x14 एवढीच. ती म्हणजे 2 दरवाज्यांना जोडणारी. तो एक पट्टा तयार होता तेवढीच. बाकी सगळी खोली कपड्यांच्या गाठोड्यांनी भरली. कपाट नावाची वस्तू घरात नव्हती. कोपऱ्यात पलंगाकडे कपडे, खुर्चीला पाठीवर कपडे, खिळे खुट्ट्या पळ्या सगळीकडे कपडे, पुस्तक, गुंडाळलेल्या गाद्या, ट्रंका, केरसुनी, औषधाच्या बाटल्या नाना तऱ्हेच्या वस्तूंनी घर भरलेलं होत. पलंगावर ठेवलेल्या उशा, सतरंजा, ब्लँकेट, चादरी, बचावलेल्या जागेत दोंदेची 4-5 वर्षांचा मुलगा झोपला होता. त्याच्या अंगावर पांढरा लेंगा आणि निळा शर्ट होता. केस बापासारखेच कापलेले होते. 3-4 मिनिटातच या खोलीत मळमळायला लागलं. संसाराचा प्रारंभ झाल्या दिवसापासून संसारोपयोगी ज्या ज्या वस्तू घरात आल्या त्या त्या सर्व त्या त्या दिवसापासून त्या जागी आहेत असं वाटलं. तरी दोंदेचं आयुष्य कुठे बिघडलेलं नव्हतं. काय आज डोंबिवलीत कुणाकडे? दोंदेने सगळ्यांकडे पाहत विचारलं. दोंदे कमाल करताय. आम्ही इथं आहे. आमचे इथे आहे कोण? अरे मग एवढ्या लांब आलात तरी कसे? याचा अर्थ आम्ही तुमच्या घरी आलो आहोत. छे छे, असं कसं होईल? का अशक्य काय? तसं असतं तर तुम्ही काल ऑफिसात बोलला असता. मग तुम्हाला चकित करता नसतं आलं. दोंदे त्यावर काही बोलला नाही. तेवढ्यात त्याची बायको बाहेर आली. आम्ही चपापून एकमेकांकडे पाहिलं. एक रत्न खरोखरच उकिरड्यावर पडल्यासारखं वाटलं. तुझी ओळख करून देतो. ती थांबली. दोंदेने आम्हा सर्वांची ओळख करून दिली. म्हणजे आमची आडनाव तुला सांगेल. सर्वांनी नमस्कार करून ते आणली. बाहेरची खोली मग आणखीनच भयानक वाटायला लागली. दोंदेशी संभाषण वगैरे भांडण नव्हतीच. रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही 10 मिनिटं चहाची वाट पाहिली. त्याची काही संशयास्पद हालचाल दिसे ना आम्ही उठलो. दोंदेने आम्हाला लगेच अच्छा म्हणून दिलं होते. गाडीच्या वेगाबरोबर आमच्या गप्पा लागल्या. मध्ये कोणती स्टेशन जात होती याचा आम्हाला पत्ता लागत नव्हता. केळकर जिना चढल्याबरोबर समोरची शेगडी पेटवत होती ती त्याची बाई होती. कागदा मागून कागद जाळीत होती तीच ना? तीच. ती हीच होती. याचा अर्थ या प्राण्याच्या घरात गॅस पण नाही. नसणारच. पण अशा माणसाला असं रत्न मिळावं. इसको कहते तकदीर. चायला आपल्याला अशी बायको असती तर आपण तिला पलंगावरून खाली उतरवू दिलं नसतं. तिनं नुसता हुकूम करायचा. 24 तास सेवा केली असती. दोन्ही सेवा करीत असेल. फॉर गॉड सेक त्याचं नाव काढू नकोस. पलंगावर बसायला जागा तरी होती का? सारा चहाचा कप नाही. त्यात एवढं काय चिरतोस? आपण एवढ्या लांब काय चहा प्यायला आलो होतो. आपल्याला त्याचं घर पाहिजे होतं. ते पाहिलं. चहा विचारणं त्याचं कर्तव्य नव्हतं. मोगेला ही बाब फारच लागून राहील. त्याचं स्टेशन येईपर्यंत तो एकच प्रश्न होता. सारा चहाचा एक कप पण नाही. दोन्ही चेहऱ्यावर दुसऱ्या दिवशी काही फरक नव्हता. काल आपण चहाचं पाणी या मंडळीला दिलं नाही याचं कुठेही खंत नव्हती. आम्हाला काही दिवसांनी त्याचं काही वाटण असं झालं. दोंदेचा व्यवसाय व्यवस्थित चालला होता. 3.5% व्याजाचं ओझं वाटायचं नाही. दोंदे कोणाला तरी म्हणाला, मी एवढंही व्याज घेतलं नसतं पण फुकट वस्तूला काही किंमत नसते म्हणून हे नाम मात्र व्याज. मात्र त्याचं विलक्षण फुटलं होतं. हप्त्याची तारीख असली की तो रजेवर असता तर हप्त्यासाठी तो डोंबिवलीहून ऑफिसला यायचा. एवढ्यासाठीच त्याची ती शिस्त
देण्याच्या बाबतीत काही करून सांभाळायचे मी ठरवलं होतं. ज्या महिन्यात 3 तारखेचा रविवार होता येत होता तो सप्टेंबर होता. आदल्या दिवशी शनिवार. मला दोन्हीने 3 तारखेचं स्मरण दिलं नाही. मी केळकरांना विचारलं, ते म्हणाले असे अस्वस्थ होऊ नका, तो तुमच्या घरी 3 वाजता येऊन हजर होईल. असं पास तुमच्याकडे तेव्हा कदाचित आणखी कोणी आलं असेल, ती मंडळी गेल्यावर आपण दोन्देचे पैसे देऊ असं तुम्ही मनात म्हणत असाल, पण दोन्दे तोवर थांबायचा नाही. बरोबर 3 वाजता तो मागणी करणारच. आणि आपण ओम पैसे पुढे गेले तरी तो गप्प बसायचा नाही. तो सर्वांच्या समोर आता किती हप्ते राहिले याचा उच्चार करीलच. मी जरा विचारत बोललो. केळकरांनी मला खुनेनच कसला विचार करताय म्हणून विचारलं. त्यांना त्रास पडू नये म्हणून आपणच डोंगुळीला जावं का याचा विचार करतो. असं मग असं करा, बोला. तुम्ही उद्या सहकुटुंब माझ्या घरी जेवायला ठाण्याला, माय गुडनेस. त्यात काय ट्रीप सारखं यायचं. जेव्हा आणि डोंगुळीला जाऊ नये, संध्याकाळी शांतपणे घरी जा. योजना तशी वाईट नव्हती. मी हो म्हटलं. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व केळकरांकडे गेलो. ट्रीप समजून घरातून लवकरच बाहेर पडलो. सकाळी 9 वाजता आम्ही त्यांच्या दारात हजर. आश्चर्य आनंद दोन्ही सावली सावली तमाम केळकर कंपनीनं आमचं स्वागत केलं. चहा पाणी होईपर्यंत केळकरांनी उत्साहानं एक एक गोष्ट दाखवायला प्रारंभ केला. फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन, बारीक सारीक नित्योपयोगी वस्तू. केळकरांचं घर सुसज्ज होतं. सगळ्या वस्तू दाखवून झाल्यावर केळकर म्हणाले, ही सगळी दोन्देची कृपा. केळकरांची बायको म्हणाली, कृपा कसली, त्यात 3.5% व्याज देतो. ठरलेल्या दिवशी सैताना सारखा दारात उभा राहतो. आता असले एकेकाची शिस्त म्हणूनच वहिनी मी आपण होऊन डोंबिवलीला चाललोय. तुम्ही असं करा, केळकर म्हणाले. बोला, तुम्हाला जेवण झाल्यावर डोंबिवलीला जायला कंटाळा येईल. दुपारी तोच एखादी वेळी तुमच्या घरी यायला निघेल, तेव्हा तुम्ही आता जा आणि 1 वाजेपर्यंत परत या. वा, जकास आयडिया, तसंच करतो. माझं जाणं अनपेक्षित होतं. दोन्दे घरात नव्हता. दोन्देच्या बायकोनं थांबायला सांगितलं. खोली जशी होती तशीच होती. या अशा अवतारात ह्या माणसाचं वेळ कसं लागलेलं नाही हेच मला कळलं नव्हतं. खरं घरातल्या बायकांना नेटनेटकेपणाची निसर्गता आवड असते, पण इथे एवढा समसमायोगायो. हिशोब आणि वेळ पाळणं या दोन्ही बाबतीत इतका चोख असणारा दोन्दे एरवीच्या आयुष्यात इतका गबाळा. वाट पाहून मी हाक मारली. ते लावण्य दरवाज्याच्या चौकटीत येऊन थांबलं. मला फक्त ठरलेला हप्ता द्यायचा होता. ते आल्यावर द्या, त्यांचा व्यवहार तेच पाहतात. ठीक आहे, थांबतो. आणखीन एक सांगायचं आहे. ते सांगू का? अवश्य. घरात घ्यात असता तर हे यायच्या आत मी चहा केला असता. शेगडी पेटून चहा होईपर्यंत ते येतील आणि मग कातावतील. मी नुसती मान हरवली. गैरसमज करून घेऊ नका. मला थोडीशी कल्पना आहे. दोन्दे आले केव्हा आलात? एवढ्यात आलो. मी पैसे पुढे केले, त्याने घेतले. दोन्दे, एक विचारू, पुन्हा पैसे हवे? छे, विचार. मी कशासाठी मागतोय याची तुम्ही चौकशी केली नाही. माझा काय संबंध? वा, तुम्ही बँकेतून पैसे काढता तेव्हा कॅशियर तुम्हाला असं काही विचारतो का? ते निराळं. त्याचं असं आहे, व्यसनी माणसांना त्यांची व्यसनांची चौकशी केली आवडत नाही. हे मला माहीत नाही. व्यसनी म्हणजे अहो, म्हणजे तुम्ही आणि तुमच्यासारखे सगळे. मला दोन्देच्या या विधानाचं आश्चर्य वाटलं. रागे आला. मग मी राग दिसू दिला नाहीतर तू पुढे काय बोलला असता माझ्या लक्षात आला नाही. सोडून द्या, कशाला उगीच चर्चेत वेळ घालवायचा. नाही दोन्दे, विषय निघाल्याच आहे तर मी संपवायला हवा. तेव्हा व्यसनी कोण हे सांगा. त्यासाठी व्यसन म्हणजे काय ते सांगा. अहो, व्यसन म्हणजे अगदी रंडीबाजी किंवा बेदम पिणं नव्हे. तुमची तेवढी ताकदच नाही. पण मिस्टर, हे दोन्ही परवडलं. तुम्हा सर्वांचे या पलीकडे केस आहे. आम्ही सगळे ऑफिसातले, इथले शेजारचे पाजारचे सुद्धा. तुम्हा लोकांना या वयातच चळ लागलेली आहे आणि ते तुमचं व्यसन सर्वात वाईट आहे. याचं कारण तुम्हा मंडळींना या व्यसनाचं फार गोंडस नाव शोधलंय. मी नुसतं पाहत राहिलो. दोन्ही म्हणाला, तुम्हा सर्वांना काळाबरोबर धावायचं व्यसन लागलेलं आहे. त्याला तुम्ही हौस नावाचा गोंड शब्द जोडलेला आहे. या व्यसनाला तुडवलं पाहिजे. त्या सगळे गोडवे गातात. अरे काय आहे, म्हणजे गॅसचा शोध लागला, आणा गॅस. प्रेशर कुकरचा शोध लागला, आणा. फ्रीज लागला, तोही घ्या.
अरे काय चाललंय काय, गॅस कुकर मिक्सर फ्रीज टेलिव्हिजन नॉनसेन्स मी असायला लागलो. हेच व्यसनात चालेल, दोनदे तुम्ही रागावला तरी चालेल, पण केव्हा तरी एकदा आम्ही हे का करतो आहेत नाही याची विचार करा. बायको नावाच्या एका प्राण्याला खुश ठेवण्यासाठी मलाही आता चेवाला. हा प्राणी आता आज बोलणार तेव्हा आपणही बोलून घेऊ या. कुठेतरी त्याचं घर, राहण्याची पद्धत, पसारा, सुंदर बायको, तो करीत असलेला अन्याय, या सगळ्यांचा राग होताच मी म्हणालो. यात नुसतं खुश करण्याचा मुळीच प्रश्न नाही, इतर अनेक हेतू आहेत. सांगा, आमच्यापैकी बहुतेकांच्या बायका शिकलेल्या आहेत. माझी बायको इंटरपर्यंत शिकलेली आहे. केळकरांची बायको बी ए, राजवाड्यांच्या बायकोचं हिंदी मराठीत सगळ्या परीक्षा झालेल्या आहेत. या बायकांनी दिवसातले 90% वेळ स्वयंपाक घरात घालायचा काय, संपलं एवढंच ना. दोन्याने शांतपणे विचारलं, मी गप्प होतो. दोन्या म्हणाले, या सुखसोयींना तुम्ही त्यांना अप टू डेट स्वयंपाक घर बनवून दिलं. आता एक सांगा, त्यांच्या वाचलेल्या वेळेत त्यांनी तुम्हाला काय उपयोग करून दाखवला? किती बायकांनी त्यांचं ज्ञान वाढवलं, जनरल नॉलेज वाढवलं? किती वेळ तुमच्याशी आणि तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांशी बौद्धिक पातळीवर वादविवाद करून दाखवले? किती पुस्तकं वाचली? त्यांना राजकारण समजलं? सांगाल, नाटक, अश्लील सिनेमे, साड्यांचा सेल, दुसऱ्या बायकांची निंदा, इतर माणसांची भानगडी, नटनट्यांची लफडी, या पलीकडे तुमच्या बायका कधी काही बोलल्या? माझ्याजवळ उत्तर नव्हतं, मी गप्प राहिलो. ते म्हणाले, माझी बायको बी ए झाली, पण कुवत तेवढीच. तो बी एचा अहंकार नको म्हणून पहिल्या दिवशी शेगडी पेटवताना पहिला कागद म्हणून मी सर्टिफिकेट मी तिला जळायला लावलं. वर्तमान कागदासारखंच ते सर्टिफिकेटही जळालं. बी एची छाप होता म्हणून जाळ काही जास्त झाला नाही, असं असतं. सगळे कागद सारखेच, सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिटकला की त्याचं सर्टिफिकेट होत. चार माणसांचं राहायचं म्हणजे काही काही गोष्टी कराव्या लागतात. त्या बुरख्याखाली आपण स्वतःला आयुष्यभर विकून टाकतो. समाजाचा आधार वाटायच्या ऐवजी रीतिरिवाज सांभाळावे लागतात हे लोण नाही असं वाटलं. वेळी अवेळी चहा करण्यापासून अनेक गोष्टी हा समाज आपल्याला करायला लावतो. खोट आहे का नाही, घरात मॉडर्न गोष्टी हव्यात त्याही समाजासाठीच. तेव्हा यात काही अर्थ नाही. विष्णुपंत म्हणायचे, विष्णुपंत पण माझे वडील, ते म्हणायचे नेहमी, अर्थात त्यांच्या मित्रांना, की लेको तुमची राहणी अशी की एखाद्या तुमच्या कपड्याकडे घराकडे पाहून असं वाटेल की लक्षाधीश रुपयांचा हा धनी असावा. कुणी 100 रुपये उसने मागितले तर तुमचा हा रुबाब पाहून तर तुम्हाला उर्धू लागेल. समाजाच्या डोळ्यात अशी रेखा धुळफेक करता, असं विष्णुपंत म्हणायचे. आता मला सांगा काय खोटं आहे त्यात, जाऊ द्या, बोलून दाखवायच्या गोष्टी नाही. तुम्ही तरी शांतपणे काय ऐकून घेतात? तर आज माझ्याजवळ दोनदेचं वाक्य अपुरं राहिलेलं म्हणून मला बरं वाटलं. तेवढ्यात माझ्याकडे कोणीतरी आलं. खोलीत येता येता दंतपक्ती विचकत तो कोणी म्हणाला, म्हटलं तुमची वेळ चुकता कामा नाही, ह्या बसा. दोनदे रुक्षपणे म्हणाला, मी निरोप घेतला. दुसरा दिवस. हे सर्व आठवत मी घालवत आजवरच्या असंख्य सोमवारांपैकीचा तो एक सोमवार होता. कालचा आमचा रविवार केळकरांकडे झकाळच गेला होता. कालची दोन्हींची मुलाखत रक्षात राहण्यासारखी होती. कागदाला अहंकार चिटकला की त्याचं सर्टिफिकेट होत. हे वाक्य आमच्या ग्रुपने उचलून धरलं. संध्याकाळचे 5 वाजले होते. ऑफिस सुटायला अद्याप 1/2 तास बाकी होता. तरी ऑफिस सुटणार असल्याने वेद प्रत्येकाला लागलेली दिसत होती. दोनजेच्या टेबलापाशी असाच कोणी एक वायद्याप्रमाणे त्याला पैसे देत होता. त्याने वेळ पाळली, त्याचा आनंद दोनजेच्या चेहऱ्यावर आणि आणखी एक हप्ता फिटला याचा आनंद फेडणाऱ्याच्या चेहऱ्यावर होता. कर्जाच्या बाबतीत कोणीतरी असं सांगितलं की कर्ज काढलं म्हणजे भला मोठा दगड शिखरावरून पायथ्याकडे ढकलून देणं आणि काढलेलं कर्ज फेडणं म्हणजे तोच भला मोठा दगड ढकलत 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 त्या प्रचंड डोंगराच्या शिखरावर पुन्हा नेऊन ठेवणं. मी त्या अनुभवातून नुकताच जात होतो, गेलो होतो. माझे हप्ते फिटले होते, हौस फिटली नव्हती.
शेवटचा हप्ता पुढच्या महिन्यात भरला की दोंदेकडून मी पुन्हा रक्कम उचलणार होतो. सध्याच्या दिवसात गरजेच्या वस्तूंसाठी पगार पुरवावा लागतो, मग हौस आणि गरज दोन्ही भागवायचे असेल तर काय. जय दोंदे, जय झाराबकर. मी दोंदेंकडे पाहिलं, तो तर टेबलावर डोकं ठेवून चक्क झोपलेला होता. त्या कोणी माणसानं दिलेल्या नोटा तशाच हातात होता. एक तर दोंदेसारखा माणूस ऑफिसात झोपणं अशक्य, आणि हातात नोटा ठेवून त्याही ठरलेल्या हातातल्या ठेवून तर त्यातून अशक्य. केव्हा तरी गडकरींनी विनोदी केला होता, या लेखाच्याच कधी हालफेल झालं तर शेवटी कॉर्मिनचं इंजेक्शन न देता नुसतं कानात दोंदे हप्ता एवढं ओरडा हा उठून बसेल. मी माझ्या जागेवरून त्याला हाक मारली, त्यानं त्या हाकेची दखल घेतली नाही. केळकरांनी पाहिलं, ते आ करून उठलेच आणि दोंदेंकडे धावले. मग मीही धावलो. मग टेबलावर टेबल जोडण्यात आले, दोंदेला निजवण्यात आलं, अर्थात उपयोग काहीच झाला. हातातला हप्ता हातातच घेऊन कृष्णाजी विष्णू दोंदेंची यात्रा संपली होती. पोस्टमॉर्टम सारखे कॉरोनर वगैरे सोपस्कार टाळायला आम्ही शिकस्तीने प्रयत्न केला, पण जमला. दिवस कुणासाठी थांबत नाही, तसे ते दोंदे गेल्यावरही थांबले नाही. माणसाला निर्लज्ज म्हणावं, कोडगा म्हणावं की सहनशील म्हणावं, दोंदे असण्याची जशी सवय होती तशी तो नसण्याचीही झाली. 3 तारीख आली तेव्हा मला शेवटच्या हप्त्याची आठवण झाली. मी पुन्हा तेवढ्यासाठीच डोंबिवलीला जायचं ठरलं. बरोबर बायको येणार होती त्या घरातल्या अवाढव्य पसारा पाहण्यासाठी. दोंदेच्या घरी गेलो आणि दारातच थांबलो. पोटात कोपरा खुपसत बायकोने विचारलं, काय हो, मी काय सांगणार. माझ्यासमोर नव्हे, मी एक चकमकीत पॉलिश केलेला दरवाजासमोर उभा होतो. त्या दरवाजाला संपूर्ण रोजवूड व्हिनियर लावलेला होता. मध्यभागी इटालियन मेकचा व्ह्यू फाइंडर होता. डिंगडॉंग बेलचं पांढरं स्वच्छ पुश बटन आणि दारावर इरावती दोंदे अशी चकचकीत एनोडाईज पाटी. मी बेल वाजवली, आतून कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. दाराशेजारच्या खिडकीचा पडदा हल्ला आणि एका पांढऱ्या स्वच्छ पामोरियन कुत्र्यानं लाडीवाळपणे गुरगुरायला सुरुवात केली. दार उघडलं गेलं, या खोलीतला थाट काया पालट आम्ही पाहत राहिलो. वर्णन काय करावं, कशा कशाचं करा. चारही भिंतींना वॉलपेपर लावलेली, पेलमेंट स्पर्धे होतेच. फॉल सिलिंग केल्यानं आत वरचे छप्परवासे दिसत नव्हते. कोपऱ्यात टेपरेकॉर चेजर, 2 स्पीकर, त्याशिवाय टीव्ही सुद्धा होता. ही एकूण एक खरेदी एकाच महिन्यातली होती, यात वाद नव्हता. दोंदे गेल्यावर मी त्यांना शांतपणे असा प्रथमच भेटत होतो. दोंदेचा विषय काढण्यातही काही अर्थ नव्हता. ज्या कामासाठी आलो होतो त्या कामाव्यतिरिक्त अन्य विषय बोलणे अशक्य होते. तेवढी जवळीक नव्हती. शेवटी काम आहे ते बोलायचं म्हणून मी खिशातून पैसे काढले आणि म्हणालो, वहिनी. त्यांनी पाहिलं, आम्ही शेवटचा हप्ता. तोच त्यांनी आम्हाला नमस्कार केला. का हो, काय झालं. मला आता काही वर्ष तरी हा शब्दही ऐकायची इच्छा राहील. हप्ता, कर्ज, उसणी असं काही ऐकलं खरं सांगते मळमळायला लागत. इरावतीने अंगावर शहारा आल्यासारखं केलं. आम्ही पाहत राहिलो. माझ्या बायकोकडे पाहत इरावती म्हणाली, मी कुणाला सांगायला गेले नाही. गेल्या 14 वर्षात तशी वेळही आली नाही. आजही वेळ आली आहे अशातला भाग नाही, पण मागचं सगळं देणं चुकवायचं म्हणून सांगते. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नसतं, पण हे हयात असतानाही चांगलं बोलणं अशक्य होतं त्याबद्दल म्हणून सांगते. आहार, निद्रा, भय, मैथून या 4 तत्वांवर चालणारी जीवसृष्टी आणि दोंदे यांच्यात काही फरक नव्हता. जेवायचं, झोपायचं इच्छा झाली तर मला छळायचं आणि आपला पैसा जाणार नाही ना ह्या भयापोटी सगळ्यांना दूर ठेवायचं. पई पई जोडायची. या घरात कुणाचाही हात ओला झाला नाही. माझ्या माहेरच्या माणसांना चहाचा कपही या घरातून मिळालेला नाही. आज या क्षणी 2 मुलांशिवाय मला कोणी उरलेलं नाही. मुलं निसर्गाचा क्रम म्हणून वाढली, पण त्यांची मनं वाढली नाही, बुद्धी वाढली नाही, ती बहुश्रुत झाली. 14 वर्ष ती फक्त कर्ज, व्याज, हप्ता एवढे शब्द ऐकत होती. अंगावर कपडा पांढरा आणि निळा जाऊ दे. मला आता या झपाट त्यानं हे सगळं विसरायचंय. मी तुम्हाला घर दाखवते, आपण दुसरं काहीतरी. आम्ही स्वयंपाक घरात गेलो.
ते अद्यावत सामान्यांनी नटलेलं होतं. दुसरं काहीतरी बोलूया असं इरावती म्हणाले, पण पुन्हा आपोआपच तिचं दुःख वर आलंच. आमचे सगळे भाडेकरी म्हणतात, भाडेकरी तुम्हाला माहीत नाही ही सगळी चाळ आमच्या मामांजींची, त्यांच्यानंतर यांना मिळाली. 22 भाडेकरी आहेत, माणसं सगळी चांगली आहेत, तरी कानावर काही काही आलंच. काय म्हणतात की एवढ्या तडकाफडकी सगळ्या गोष्टी करायला नको होत्या, म्हणजे त्यांच्यामध्ये. मी काही बोलले नाही, मला जे करायचं ते मी केलं. दोन्ही एका निराळ्या तऱ्हेने जगाची पर्वा करीत नव्हते, मी एका निराळ्या तऱ्हेने करीत नाही. बरं, ज्यांनी उद्गार काढले त्यांच्या घरातल्या निम्मे वस्तू आमच्याच कर्जातून घेतलेल्या आहेत, त्याचं काय. घराघरातून गॅस आला तरी मी कागदजाळी शेगडी पेटवीत होते, त्याचं कुणाला काही वाटलं नाही. आता घाई केली मी असं का म्हणतात, जाऊ दे वहिनी, माणसं अशीच असतात. मी मुळीच मनावर घेतलेलं नाही, सगळे म्हणतात मी घाई केली. मला माहीत आहे मी 14 वर्ष थांबले, लग्न झाल्यापासून मन मारीत ऐन तारुण्य ऐपत असतानाही. जाऊ दे, आपण दुसरं काहीतरी. सगळं घरात पाहत पाहत मी एका फोटोजवळ थांबवलो, दोंडे आणि सूट बुटात काय छान दिसतो हो, याला सूट वापरत होता का लग्नातला. नाही, ही सुद्धा माझीच हौस. त्यांचा फोटो होता नेहमी सारखाच, निळा शर्ट आणि पांढरा लिंग. मीच एका चित्रकाराकडून त्यांना सूट करून घेतला. माझी आवड ही एरवी त्यांच्यावर लादू शकले नव्हती. त्यानंतर मात्र दोंदेचा विषय या घरात निघाला. इरावतीने नाना प्रकारचे पदार्थ खायला केले. आम्ही काही वेळाने मुलं आली तीही गोष्टी गप्पात सामील झाली. त्यांनी पुन्हा उत्साहाने सगळ्या गोष्टी दाखवल्या, गाणी लावून दाखवली, टेप रेकॉर्डवर काय म्हणायचं ते न सुचल्यानं म्हटलेले पाळे दाखवले. टीव्हीच्या कार्यक्रमाची वेळ नव्हती तरी नुसता प्रकाश आणि धावणाऱ्या काळ्या रेषा दाखवल्या. 14 वर्षांचा कोरडा दुष्काळ संपलेला होता. माणूस आपल्या अस्तित्वाने किती अप्रिय होऊ शकतो याचं एक विदारक उदाहरण होतं दोन. हे घर आता फुललं होतं, मुलं सोडत नव्हती, पण निघायला हवंच होतं. आम्ही निघालो. इरावती थेट जिण्यापर्यंत पोहोचवायला आली. निरोप घेताना ती म्हणाली, भूतकाळाशी नातं संपूर्ण तोडायचं ठरवलं तर ते मात्र जमत नाही, त्याची पावलं माग पडत येतातच. आणि एवढा वेळ ध्यानात न आलेली गोष्ट समजून मी इरावतीकडे पाहून अर्थपूर्ण असलो. वैभवानं नटलेल्या या वास्तूमध्ये तिच्या अंगावर मात्र अगदी साध्या निळ्या रंगाची वायल होती, अंगात पांढरा ब्लाऊज होता.